सोलापूर जनता बँकेतर्फे अमृत उत्सव कर्ज योजना जाहीर. व्याजदरात मोठी घट केल्याने ग्राहकांना मिळणार फायदा. सोलापूर जनता सहकारी बँकेने वैयक्तिक कर्जासाठी अमृत उत्सव कर्ज योजना ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेसाठी व्याजदरात मोठी घट करण्यात आली असून 10.95% पासून व्याजदर आकारून 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज बँकेतर्फे देण्यात येणार असल्याची श्री बंग म्हणाले. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सोलापूर जनता सहकारी बँकेने अमृत उत्सव कर्ज योजना हे जाहीर केलेले आहे. याच्यामध्ये 5 लाखपर्यंत विना तारणेकर उपलब्ध होणार आहे आणि खूप कॉम्पिटिटिव्ह रेटनी 10.95% पासून या कर्जाला व्याज आकारणी होणार आहे आणि फक्त एक सक्षम जामीनदार असल्याने आपण हे कर्ज वितरण करू शकतो. तसंच ग्राहकांना आव्हान आहे त्यांचे कौटुंबिक आणि व्यावसायिक प्रगतीकरिता या योजनेचा लाभ घ्यावा. योजना पण आपले खूप चांगले आहे. जसं सोने तारण कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, गृहकर्ज योजना आणि चारचाकी दुचाकी वाहन योजना हे सगळे खूप कॉम्पिटिटिव्ह रेटनी आपण उपलब्ध करून दिलेले आहे. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. सोलापूर जनता सहकारी बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळच्या वतीने सालावादाप्रमाणे जे आपण व्याख्यानमाला आयोजित करतो आहे ते 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान असं 6 दिवस आपण व्याख्यानमाला आयोजित करणार आहात. तर त्याच्यामध्ये लोक तुम्ही सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि त्याचा रस घ्यावा. हुतात्मा स्मृती मंदिरात दररोज सायंकाळी 6:30 ही व्याख्याने होणार आहेत. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमाले सोलापूरकरांनी हजेरी लावावी व व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन कुलकर्णी यांनी केले. या पत्रकार परिषदेस बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग, उपाध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक प्राचार्य गजानन धरणे, ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत, पुरुषोत्तम मुक्ता, चंद्रिका चौहान, राजेश पवार, आनंद कुलकर्णी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, उपसर व्यवस्थापिका अंजली कुलकर्णी, कर्ज विभागाचे मुख्याधिकारी जयप्रकाश नादर्गी, मंडळाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे आदी उपस्थित होते.